मी तुम्हाला आता खरं सांगूनच टाकतो, म्हणजे एकदा महाराष्ट्राला कळूच देत. घटना काय घडली ती सांगतो. माझ्याकडे आमचे आपले ह्याचे सामनाचे बाजीराव दांगट हे माझ्याकडे आले आणि मला बोलले, आता तुम्ही एकत्र यायला पाहिजे, तुम्ही हे करायला पाहिजे. मी उद्धवशी बोलतो. म्हटलं बोला. खरं तर आजारपणाचा फोन हा खूप अगोदर आलेला आहे. मी हे का सांगतोय तुम्हाला की तुम्हाला वाटेल की हा राज ठाकरे काही करत नाही आहे आणि राज ठाकरेचा इगो कुठेतरी आडवा येतोय. आता जी घटना घडली ती संपूर्ण मी तुम्हाला सांगतो आणि ती परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो की हे काय घडलं. त्याच्यानंतर मला बाजीराव दांगटांचा मला फोन आला की उद्धव माझ्या फोनची वाट बघतोय. मी म्हटलं माझ्याकडे त्याचा फोन नंबर नाही, तुम्ही जा आणि मला फोन जोडून द्या. ते गेले तिथे आणि त्यांनी मला फोन जोडून दिला. बरोबर. फोन जोडल्यानंतर मी म्हटलं काय रे कसा आहेस, काय चाललंय. हे युती तुटली त्या दिवशी रात्री. मला बोलला की तू बघितलंस ना भाजपने कसं मला फसवलं, कसा दगा फटका केला वगैरे वगैरे वगैरे. म्हटलं अरे तुला कळलं नाही का अगोदर, तुला माहीत नव्हतं का म्हटलं हे असेच वागणार ते. हे म्हटलं मला बाहेर राहून म्हटलं कळू शकतो, तुला आत राहून नाही कळू शकत का म्हणा. मला म्हणलं नाही आपण आता झालं ते झालं. म्हटलं बरं ठीक आहे. म्हटलं आता काय करायचं हे मी विचारलं. बोल म्हटलं आता काय करायचं. म्हटलं आता वेळ नाही आहे. मला बोलला तीन गोष्टी होऊ शकतात. एक तर म्हणजे आपल्यात चर्चा होऊ शकते, दुसरं म्हणजे आपण निवडणुकीत एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप नाही करायचे आणि तिसरं आपण निवडणुकीनंतर बघू. म्हटलं बरं ठीक आहे. म्हटलं आता पहिली गोष्ट चर्चा करायची म्हणजे काय करायचं आणि कोणी करायची. मला बोलला मी माझ्याकडनं कोणतरी देतो एक दोघे जण, तू तुझ्याकडनं एक दोघे जण कोणीतरी दे. म्हटलं बरं ठीक आहे. म्हटलं माझ्याकडनं बाळा आणि म्हटलं नितीन सरदेसाई किंवा कोणतरी, म्हटलं ते बोलतील. तुझ्याकडनं कोण येणार. मला बोलला माझ्याकडनं अनिल देसाई येईल आणि अजून एक कोणतरी येईल. म्हटलं मग काय करायचं, अनिल देसाई फोन करणार का म्हटलं बाळाने फोन करायचं आहे. मला बोलला मी अनिलशी बोलतो. मी बाळा नांदगावकरला माझ्यासमोरच बसले होते, तिथे खाली आलो मी, माझ्या ऑफिसमध्ये खाली बसले होते. मी त्यांना सांगितलं म्हटलं असं असं झालं आहे काय करायचं. तर बाळाने मला सांगितलं ते हो म्हणत असतील तर आपण विचार करू या सगळ्या गोष्टींवरती की जागा वाटपाचं काय करायचं कसं करायचं. म्हणून त्या संदर्भात काय करता येईल ह्याचं आम्ही एक पेपर तयार केला की बाबा कोण काय काय गोष्टी आपल्याला करता येतील, ते काय करणार, आम्ही काय करणार वगैरे, अशा प्रकारचा एक पेपर तयार केला. म्हटलं बाळा ठीक आहे सकाळी म्हटलं तुम्ही कुठेतरी भेटा आणि बोलून घ्या. बाळाने सकाळी 7:30-8 त्याला फोन केला, त्या अनिल देसाई कोण खासदार आहे का त्यांचं. तो फोन उचलला गेला नाही, फोन बंद होता. 9 परत लावला, फोन बंद होता. 9:30 बाळाने त्याला फोन लावला परत. तर बोलला की अरे बाळा काय आहे ना, मला एका कोणाचा तरी फॉर्म भरायला जायचं आहे निवडणुकीचा, आता तो माझा फॉर्म भरून मला 1-2 आपण 1-3 भेटू आणि आपण त्याच्यावरती चर्चा करू. बाळा बोला ठीक आहे. बघा आता 27 मे, ही 26 आहे, 27 शेवटची तारीख आहे. आणि झालं असं होतं त्यावेळेला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातलं जिकडे जिकडे आपण सगळ्यांना उमेदवारी देणार होतो ती सगळी लोक एबी फॉर्म घ्यायला मुंबईमध्ये आलेली, सगळे राजगडच्या बाहेर उभे. त्यांना समजेना मी एबी फॉर्म का देत नाहीये. 3 बाळा नांदगावकरांनी परत त्याला फोन केला, तेव्हा बोलला की मी आत्ताच आलोय, मी आत्ता उद्धव बरोबर आहे, बरं का, मी तुला थोड्या वेळा फोन करतो. त्याच्यावरती बाळाने सांगितलं आता जर बोलायचं असेल तर आता तू समोरून फोन कर, मी तुला फोन करणार नाही. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही 5 थांबलो, फोन नाही, काही नाही, काही नाही. त्याच्यानंतर मी खाली आलो, बाळाला सांगितलं एबी फॉर्म देऊन टाका. अजून काय करायचं होतं हो मी.